दांडी येथे असलेल्या जमिनीत नगरपालिकेकडून पाईपलाईन टाकण्यात आली. या पाईपलाईन मधून इतर घरांचे पाणी आपल्या जागेत थांबते, त्यामुळे आपले राहते घर जुने असल्याने पाण्याच्या प्रभावामुळे पडण्याची शक्यता आहे, अशी तक्रार मंदा आडकर या महिलेने मालवण नगर परिषदेकडे केली होती. परंतु मालवण नगर परिषदेने सदर पाईपलाईनचे काम गेल्या 4-5 वर्षात बांधकाम विभागाकडून झाले नाही. ही पाईपलाईन नगरपालिकेची नाही. तसेच पावसाळ्यात शहरात असलेल्या सर्वच पाईपलाईनच्या तोंडावरील दगडमाती बाजूला करून पाण्याला वाट करून देण्याचे काम दरवर्षी केले जाते. आपल्या जागेत टाकलेल्या पाईपलाईनचा पालिकेशी संबंध नाही म्हणून आपण उपोषण मागे घ्यावे असे पत्र नगर परिषद प्रशासनातर्फे देण्यात आले. परंतु मालवण नगर परिषदेच्या लेखी उत्तरामुळे नाराज होत सदर महिलेने आज एक दिवशी उपोषण केले. उपोषणस्थळी मनसे पदाधिकारी दाखल झाले, तसेच या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी नगरपालिकेचे अवेक्षक सुधाकर पाटकर, अभियंता सोनाली हळदनकर, महेश परब व मनसेच्या वतीने तालुका अध्यक्ष संदीप लाड यांनी सकारात्मक चर्चा करत यशस्वी तोडगा काढल्याने या महिलेने आपले उपोषण मागे घेतले. हे स्वतः सांगतात त्यांचे पाईप नाही आहे, त्यामुळे ते तुम्हाला एक ऑप्शन देऊ शकतात वाड्यासाठी पाणी तुमचे म्हणून, भिंती कोसळतील, घर कोसळतील म्हणून, की ते तुम्हाला देतात पाईपलाईन टाकून पुरी आहे, तुम्हाला ती नाही पाहिजे, तर तुमची खाजगी जागा आहे, पुढे तुम्ही जे करणार हे तुमचं वैयक्तिक मत आहे, त्यामुळे ते हस्तक्षेप करणार नाही. खरं म्हणून जे झाले ना स्वतः आम्ही मनस्ताप झाला, गोळ्या वाढल्या. यावेळी विल्सन गिरकर, रामनाथ पराडकर, विशाल ओटवणेकर, प्रतीक कुबल, कुणाल चोडणेकर, आबा आडकर आदी उपस्थित होते. जुबेर खान, सिंधू रिपोर्टर लाईव्ह, मालवण.